विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं सर्वे आणि लेव्हलिंग म्हणजे काय तर आता सर्वे आणि लेव्हलिंग किंवा सर्वे शिकण्याचे उद्देश काय असतात किंवा मोजणीशास्त्राची गरज काय असते म्हणजेच आपण त्याचा उद्देश गरज किंवा ऑब्जेक्ट बघूया ऑब्जेक्ट्स ऑफ सर्वेग तर जमीन मोजणे व मोजलेल्या जमिनीचा नकाशा तयार करणे पहिला उद्देश काय आहे जमीन मोजणे व मोजलेल्या जमिनीचा नकाशा तयार करणे हा मोजणीशास्त्राच्या किंवा मोजणीचा पहिला मुख्य उद्देश आहे तर हा जो काही लँड सर्वे इथे सुरू आहे हा सर्वे करून त्याचा नकाशा तयार करणे हेच या सर्वेचं उद्दिष्ट आहे कुठलाही सर्वे केला की तुम्हाला असा नकाशा तयार करावा लागू शकतो त्याचा उद्देश हाच आहे नकाशा तयार करणे तर हा झाला तुमचा पहिला उद्देश आता दुसरा उद्देश बघूया आपण तर मोजणीशास्त्रामध्ये किंवा मोजणीशास्त्राचा जो उद्देश आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं कुठलंही काम जर सुरू करायचं असेल सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील कुठलंही काम जर त्या चालू करायचं असेल तर तिथे मोजणी करूनच त्याचा लेआउट टाकावा लागतो आणि ते केल्याशिवाय मोजणी केल्याशिवाय आपण कुठलंही काम सुरू करू शकत नाही म्हणून सिव्हिल इंजिनिअरमधील आपण कुठले कुठले कामं मोजणीशास्त्राशिवाय सुरू करू शकत नाही ते आपण बघूया म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला मोजणी करावी लागते तर उंच इमारती बांधायच्या असेल तुम्हाला लेआउट टाकावं लागेल लेआउट टाकायचा म्हणजे तुमची मोजणी ही तिथे करणं आलीच हे टावर्स आहेत त्याच्यानंतर समजा ही पाण्याची टाकी बांधायची आहे तुमच्याजवळ जरी पूर्ण ग्राउंड ओपन असेल तर तुम्हाला कुठल्या ठिकाणावर किती अंतरावर टाकायचे आहे ते जर मोजायचं असेल तर मोजणीशास्त्राची गरज भासतेच मंदिर आहे याचा लेआउट तुम्हाला त्या ओपन ग्राउंडमध्ये कुठे ठेवायचं आहे बरोबर कसे कोण घ्यायचे काय करायचं ते सगळं करायचं म्हणजे तुम्हाला मोजणी करणं गरजेची आहे सी डी वर्क असेल टनेल वर्क असेल तरीसुद्धा तुम्हाला मोजणी ही करावीच लागते आपल्याला आता ला दुसरा बघूया हे स्थापत्यशास्त्रातील हे मुद्दे आहेत खाली की कुठल्या कुठल्या कामासाठी आपल्याला मोजणी करावी लागते त्या मोजणीशिवाय आपण ते काम पूर्ण करू शकत नाही तर ते कामं आपण आता बघतो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा रस्ता जर हा जो काही रस्ता आपल्याला समोर दिसत आहे असा रस्ता जर आपल्याला प्रत्यक्ष जागेवरती टाकायचा असेल तर तो असाच तयार होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला तिथे मोजूनच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील कारण हा जो कर आहे हा करसुद्धा डिझाईन करावा लागतो आणि त्यानुसार याची जी व्यास आहे त्रिज्या आहे ह्या आपल्याला आखून द्याव्या लागतात म्हणून आपल्याला तिथे मोजणी करावी लागते दुसरा हे आहे कॅनाल आता कॅनल जर समजा कुठेही कॅनल टाकायचं असेल तर त्या कॅनलमधून किती पाणी जाणार आहे काय आहे या बाबीचं सगळं डिझाईन असतं पण त्या डिझाईनसाठी आपल्याला किती रुंदीचा कॅनल करायचा आहे किती खोदायचा आहे कुठल्या ठिकाणी खोदावं लागेल कुठल्या ठिकाणी भरावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः साईटवरती जाऊन त्याची मांडणी करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला मोजणीशास्त्राची गरज भासते आवश्यकता भासते आता रेल्वे लाईन रेल्वे लाईन आपल्याला माहीत आहे एक शहर ते दुसरं शहर जोडत असतात किंवा थोड्या शहरा बाहेरून जात असतात अशा वेळेला रेल्वे लाईनला सुद्धा काही ठिकाणी टर्न्स असतात थोडा वाघ दिलेला असतो याचं कारण असं आहे जर समजा त्या रेल्वेच्या सरळ ट्रॅकवर जर एखादं टेकडी येत असेल तर ती पूर्ण टेकडी न तोडता किंवा काही ठिकाणी जर समजा नदी येत असेल काही खोलगट भाग येत असेल तर त्याच्यामधून न जाण्यासाठी काही वेळेला जे ट्रेनचा जो ट्रॅक आहे याला वळण दिलेलं असतं आणि ते वळण आपल्याला प्रत्यक्ष क्षेत्रावरती मोजून आपल्याला ते टाकावं लागतं आणि पाहिजे त्या ठिकाणून बरोबर आपली रेल्वे जाईल अशी आपल्याला मोजणी करावी लागते आता बघा पुढचे आहे हे आहेत सिव्हिलशास्त्रातले धरण बांधायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही धरणाचा तुम्हाला इथे जो फोटो दिसतो आहे हे जर धरण इथे जे बांधलं आहे या यापासून तर इकडे भिंत दिसते आहे ही तर धरणाची भिंत कुठे घ्यायची त्याला लागणारं फाउंडेशन कसं मिळणार जिथे कुठे आपण भिंत घेऊ त्या भिंतीची कुठली उंची आपण ठरवणार ती उंची ठरवल्यानंतर हे जसं बुडीत क्षेत्र आलं हे हे असं बुडीत क्षेत्र कुठपर्यंत जाणार हे सगळ्या गोष्टी आपल्याला या मोजणीशास्त्राच्या सहाय्यानं समजतात आणि तेही धरण बांधायच्या आधी धरण जिथे तुम्ही समजा इथे भिंत घेतली याच्यामध्ये किती पाणी साठवल्या जाणार इतकी उंची घेतल्यानंतर हे आपल्याला आधी कळतं याच्यामध्ये किती बुडीत क्षेत्रामध्ये जमीन जाणार ते सुद्धा आधी कळतं याच्यामध्ये किती पाणी जमा झालेलं आहे ते पाणी किती क्षेत्रावर वरती इरिगेशन होणार ते सुद्धा आधी समजतं आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण मोजणी करत असतो तिसरा मुद्दा आहे घाट रस्ता बांधायचा आहे बघा घाटामधून आता जो काही तुमच्यासमोर जो घाट दिसतो आहे या घाटामधून तसं साध्या माणसाला चढणंसुद्धा कठीण आहे तर अशा वेळेला तुमचे जे काही मोटर व्हेकल्स आहेत हे व्हेहीकल्स बरोबर चढले पाहिजे त्याच्यासाठी एक बरोबर स्लोप असला पाहिजे त्याच्यासुद्धा गाईडलाईन्स आहेत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या की त्याला याच्यापेक्षा जास्त स्टिपी स्लोप नसला पाहिजे कारण जर समजा तुमचं व्हेकल जास्त वजनदार असलं तर ते रिव्हर्स येऊन खाली पडून जाईल त्यासाठी हे डिझाईन करावं लागतात हे टर्न्स वगैरे सगळं आपल्याला मोजूनच टाकावे लागतात आणि हे प्रत्येक ठिकाणी उतार तेवढा झाला नाही झाला हे बघण्यासाठी आपल्याला मोजणी करावी लागते त्याच्या राऊंडसुद्धा आपल्याला टाकावे लागतात त्या केससाठी सुद्धा आपल्याला मोजणी करावी लागते त्यानंतर आहे तुमचा हा ब्रिज ब्रिज जरी बांधायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला मोजणी ही करावीच लागणार विद्यार्थी मित्रांनो एखाद्या शहराची आखणी करावायची म्हणजे मोजणी आलीच तर तुम्हाला इथे समजा एखाद्या शहराची आखणी करावायची म्हटलं की मोजणी आलीच असं जरी मी म्हटलेलं आहे तरी हा प्रश्न पडू शकतो की आता नवीन शहर कुठं बसतं तर असं होत नाही पण भारतामध्ये चंदीगड नावाची सिटी जी आहे, ली ली आहे ती पूर्णपणे नव्यानं बसवलेली आहे आणि तिच्या पूर्ण जो क्षेत्र आहे ते पूर्ण मोजून तिथे लेआउट टाकण्यात आलेला होता तर तसंच आता जे एम आय डी सीचे विभाग असतात किंवा सिडकोनी जी जमीन संपादन केलेली असते त्या ठिकाणी सिडको पूर्णच्या पूर्ण एरियामध्ये हे असे लेआउट मोजून पूर्ण लेआउट टाकून रस्ते नाले त्याच्यातले समजा हा अशा रिकाम्या ओपन स्पेस मुलांना खेळण्याचे पार्क या सगळ्याच डिझाईन करून कागदावर तयार करतं आणि तसे लेआउट तिथे प्रत्यक्ष मोजणी क्षेत्रावरती जाऊन टाकावे लागतात म्हणजे जे चित्र आपल्याला समोर दिसतं आहे ह्या चित्राची जर समजा आपण मोजणी सीट जर घेतली असती सपोज तर आपल्याला अशी मोजणी सीट मिळाली असती ही धरूया आपण तर या मोजणी क्षेत्रामध्ये आपल्याला हे रस्ते टाकले हे रस्ते टाकलेले आहेत जे डॉट डॅश केलेले आहेत ते आणि हे प्लॉट टाकलेले आहेत हे सगळे पहिले मोजून घ्यायचं नंतर तिथे जाऊन परत हे सगळेच्या सगळे प्लॉट तिथे बसले पाहिजे तर ही आखणी करायची म्हणजे सुद्धा सगळ्या क्षेत्राची मोजणी आपल्याला करावीच लागते <coughs> विद्यार्थी मित्रांनो शहर बसलं शहराला पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे पाणी पुरवठा करायचा म्हटलं की साठा जो आहे तो साठा काही शहरात उपलब्ध नसतो तो जिथे कुठे साठा उपलब्ध आहे जिथे वॉटर सोर्स आहे त्या वाटर सोर्सवरून पाणी उचलून वाहतूक करून किंवा ट्रान्सपोर्ट करून आणावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला पाईपलाईन डिझाईन करावं लागते तर त्या पाईपलाईनमधून एकदा का शहरात पाणी आलं की त्या शहरात त्या पाण्याची विल्हे वितरण व्यवस्था करावी लागते तर ती डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वॉटर सप्लाय पहिले सप्लाय करून घ्यावा लागतो आणि सप्लाय जर गावापर्यंत आला तर त्याची नवीन नवीन ज्या वसाहती होतात किंवा जे जुनं आहे त्याच्या तयार झालेल्या असतात तिथून पुढे नवीन नवीन ज्या वसाहती होतात त्याच्यामध्ये आपल्याला पाईपलाईन वाढवत वाढवत न्यावी लागते तर ही जी काही वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टीम आहे बघा इथे हे इकडे तुमचा स्रोत आहे हा वॉटर बूस्टर पंप आहे म्हणजे त्याचं जे फेलॉसिटी आहे ते, ते वाढवायचं काम हा वॉटर बु बुस्टर पंप करतो याच्यानुसार या टाकीमध्ये पाण्याच्या टाकीत पाणी चालले जाईल आणि या टाकीच्या वाट ही जी काही इथं सिस्टीम दाखवलेली आहे इकडून इकडे जाईल इकडे जाईल तर हे असे पाईप याच्यामध्ये अंथरलेले असतात आणि या माध्यमातून या घरांना पाणीपुरवठा केल्या जातो तर ही सगळी सुविधा जर कुठल्याही शहरात यमाडीशी शे एरियात शेडकोच्या एरियात जर नव्यानं करायची असेल तर त्या पूर्ण क्षेत्राचा रस्त्याचा याचा त्याचा सर्व्हे करून ही पाईपलाईन करावी लागते विद्यार्थी मित्रांनो एकदा का तुमची वॉटर डिस्ट्रीब्युशन झाली तिथे शहर शहर शहरातले घरं बसणं सुरू झाले पाणी तिथे आलं म्हटल्यानंतर त्या पाण्याचा यूज होणार वापर होणार वापर होणार म्हटल्यावर सांडपाणी निघणार घरातून प्रत्येक याच्यातून तर ते सांडपाणी कलेक्ट करावं लागतं आणि ते कलेक्ट करून कुठल्या तरी सिस्टीमद्वारे त्या शहराच्या त्या गल्लीच्या बाहेर वाहून न्यावं लागतं तर मोठमोठ्या शहरात कमिशनरेट शहरामध्ये ही जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईनसुद्धा अंडरग्राऊंडमधून असते तसंच दे जे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स आहेत म्हणजे जे छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते पाणी या ड्रेनमध्ये जात नाही तर त्याच्यासाठी स्वतंत्र ड्रेन तयार केलेले असतात तर त्याच्यासाठी जे दोन ड्रेन सिस्टीम असतात शहरामध्ये केलेल्या तर एक असतो सिवेअर पाईपलाईन ज्याला आपले जे शहरामधले जे घरं आहेत फ्लॅट आहेत या घराचे सगळ्या संडाचे पाईप या सिवर पाईपला जोडलेले असतात मोठमोठ्या मुट शहरामध्ये सेप्टिक टँक घेतले नसतात किंवा घ्यावे लागत नाहीत तर संडाचं पाणी आपल्या किचनचं पाणी आंघोळीचं पाणी हे पाणी वाहून नेण्यासाठी असली सिवर लाईन म्हणजेच मलनिस्सारण सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते तर जे छतावरचं पाणी आहे किंवा ग्राउंडवरचं किंवा रस्त्यावरचं जे पाणी आहे ते पाणी रस्त्यावरून न वाहू देता त्यालासुद्धा रस्त्याच्या खालच्या बाजूनं पाईप टाकून किंवा नाल्यासारखा हे तयार करून त्याच्यातून ते पाणी वाहून नेलं जातं आणि त्याला स्ट्रॉंग ड्रेन टनेल असं सुद्धा म्हणतात त्याला म्हणतात जलनिस्सारण म्हणजे जलनिस्सारण आणि मलनिस्सारणच्या सुविधा शहरात तयार कराव्या लागतात हे तयार करत असताना त्या पाईपाला स्लोप दिलेला असतो आणि तो स्लोप ते पाईप स्वतःहून चोख होणार नाहीत याच्यासाठी त्याला स्लोप देण्यात येतो त्याला म्हणतात सेल्फ क्लिनिंग फेलॉसिटी ते जे पाणी वाहील त्याच्यासोबतच त्याच्यामधले जे धूळ आहे कण आहे ते वाहून गेले पाहिजेत असे रचना असा उतार त्या पायपाला देणं म्हणजेच मोजणी करणं आलीच या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मोजणी ही करावीच लागते आता बघा पुढचं हे आहे पोर्ट किंवा बंदर तर समुद्रात जे माल वाहतूक होते त्याच्यावर ती जहाजं लागतात तर ते जहाज लागल्या गेले पाहिजे बरोबर आणि जहाज लागल्यानंतर त्या जहाजामधलं जे काही सामान आहे जे काही कंटेनर्स आहेत ते उचलून तुम्हाला डेकवरती बाहेर इकडे घेता आले पाहिजेत तर त्याच्यासाठी सुद्धा मोजणी करावीच लागते मोजणीशिवाय आपण हे करू शकत नाही विमानतळ बांधायचं आहे मोजणी करावी लागेल रेल्वे स्थानक बांधायचं आहे तुम्हाला मोजणी करूनच बांधावं लागेल तुमचं बस स्थानक बांधायचं आहे किती बे ठेवायचे आहे कुणीकडं काय ठेवायचं आहे तुम्हाला तिथेसुद्धा ही करावीच लागेल एअरपोर्ट बांधायचं आहे तिथेसुद्धा हे बघा असे विमानं लागलेले आहेत हे जे काही दिसते आहे हे पॅसेज आहे याच्यामार्फत तुमच्या विमानात चढण्याची सुविधा असते कारण एकदा का तुमचं सगळं चेकिंग होऊन तुम्ही एकदा आतमध्ये गेले की तुम्हाला कुठल्या याच्यामधून म्हणजे हे जे नावं दिलेले बी एलेवन बी नाईन कुठल्या याच्यातून तुम्हाला तुमचं विमान आहे ते तिकडं सूचित करण्यात येतं आणि त्याच्यातून जाऊन तुम्हाला त्या विमानात बसता येतं तर हे सगळं जर समजा आपल्याला प्रत्यक्षात क्षेत्रावरती मोजून टाकायचं असेल तर मोजणी केल्याशिवाय आपण हे सेटअप टाकू शकत नाही धन्यवाद